नमस्कार. आज आषाढ कृष्ण अष्टमी शके 1939 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे रेल्वे स्थानकाच्या खाजगीकरणामुळे हमाल धास्तावले. सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह 6 वाहनांना आगी लावण्याचा प्रकार. आणि जिल्ह्याच्या विविध विषयांवर राज्यस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे रेल्वे स्थानकाच्या खाजगीकरणाचे वारे वाहू लागल्याने रेल्वे स्थानकावरील 28 हमाल रोजगार हिरावला जाणार या भीतीने धास्तावले आहेत. धास्तावलेल्या या हमालांनी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्ती करावी असा हेका प्रशासनाकडे लावला आहे. ठाणे रेल्वे स्थानकात 28 हमाल असून सकाळी 14 आणि रात्री 14 जण स्थानकावर कार्यरत असतात. रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाला हिरवा कंदील दिला आहे. लार्सन अँड टुब्रो या कंपनीकडून या स्थानकाची पाहणीही करण्यात आली आहे. त्यानुसार 200 कोटी रुपये खर्चून रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण आणि सुधारणा केली जाणार आहे. रेल्वे स्थानकातील सर्वच कामांचं यामुळे खाजगीकरण होणार असल्याने हातावर पोट असलेल्या हमालांनाही रोजगार हिरावण्याची भीती सतावत आहे. आधीच या ना त्या कारणांनी प्रवाशांनी हमालांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे कमाई कमी झालेल्या हमालांना दैनंदिन उपजीविका कशी करायची याची चिंता निर्माण झाली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी काही हमालांना गँगमनचा दर्जा देत रेल्वेत सामावून घेतलं होतं. पण आत्ताच्या रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे सहाय्यक असं नाव दिलं असलं तरी हमालांच्या हातात काहीच पडलं नसल्यानं किमान रेल्वेच्या चाकरीत सामावून घ्या अशी हमालांची मागणी आहे. महापालिकेजवळील सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह 6 वाहनांना आगी लावण्याचा प्रकार काल पहाटेच्या सुमारास घडला. सिद्धेश्वर तलाव परिसरातील गवतेचाळीत राहणाऱ्या योगिता भांगरे यांची रिक्षा आणि एका दुचाकीला आग लागल्याचं काल पहाटे 3:30-4 सुमारास निदर्शनास आलं. त्यांनी चौकशी केल्यानंतर आणखी 4 दुचाक्यांना आग लागल्याचं समजलं. स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. आगीचं कारण समजलं नसून ती कोणी आणि का लावली याचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. केवळ भोगोटा प्रमाणपत्र नाही म्हणून मानवी अभिहस्तांतरण प्रक्रिया थांबू नये. त्यासाठी मुंबईप्रमाणे मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांना देखील परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात सर्वच निवासी सोसायट्यांना मानवी अभिहस्तांतरणाची गरज आहे. जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालं असून जिल्ह्यातील 22,500 गृहनिर्माण सोसायट्यांपैकी जवळपास 70% इमारतींना छोट्या मोठ्या कारणांमुळे भोगोटा प्रमाणपत्र मिळालेली नाहीत. भोगोटा प्रमाणपत्रासाठी अभय योजना सरकारने जाहीर केल्यावर ठाणे महापालिका हद्दीत 2,900 इमारतींनी अर्ज केला, मात्र फक्त 850 इमारतींचं डीम कन्व्हेन्स झालं. बहुतांशी इमारतींकडे ओसी नसल्याने डीमची प्रक्रिया रखडली. ज्याप्रमाणे मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांना ओसीशिवाय डीम प्रक्रिया करण्याचा निर्णय जाहीर झाला त्या धर्तीवर मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायट्यांना ओसीशिवाय डीम करण्याची मान्यता द्यावी अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्य झालेल्या या मागणीच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी वटहुकूम काढावा अशीही मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाणे शहर आणि परिसरात अनेक इमारतींना ओसी नसल्यामुळे मानवी अभिहस्तांतरण होत नव्हतं, त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. यातील ओसीची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी करीत आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांची भेट घेतली. गृहनिर्माण सोसायटींना विकासकाकडून जागेची मालकी देण्यात टाळाटाळ होत असे म्हणून मागील सरकारच्या काळात मानवी अभिहस्तांतरणाची योजना जाहीर केली, पण त्यामध्येही विविध कागदपत्र सादर करण्याच्या जाचकाठी घालण्यात आल्या होत्या. विशेषतः गृहनिर्माण संस्थांना ओसी देण्याची अट घालण्यात आली होती. ठाण्यातील हजारो सोसायट्यांना ओसी नाही, त्यात बिल्डर निघून गेले आहेत, त्यामुळे या सोसायटींना या योजनेचा फायदा होत नव्हता. त्यांचं अभिहस्तांतरण न झाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं. म्हणून भारतीय जनता पक्षाने या मानवी अभिहस्तांतरण योजनेतील ओसीची अट रद्द करावी अशी मागणी करीत पाठपुरावा सुरू केला होता. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. जिल्ह्याच्या विविध विषयांवर राज्यस्तरावर पाठपुरावा करणं तसंच याविषयी मंत्रालयाशी समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने एका अधिकाऱ्यावर स्वतंत्ररित्या अशी जबाबदारी टाकावी अशी सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नुकतेच ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते. दर 3 महिन्यांनी नियोजन समितीची बैठक व्हावी असं नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. जिल्ह्यामध्ये चालू वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेकरता जिल्ह्यात सुमारे 14% जादा निधी मंजूर झाला आहे. गेल्या वर्षी 266.87 कोटी रुपये मिळाले होते. आता 2017-18 306.72 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या निधीपैकी 100% खर्च जिल्ह्याने विविध विकास कामांवर केला आहे अशी माहितीही बैठकीत देण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी चालू वर्षामध्ये देखील निधी योग्य कारणांसाठी आणि पूर्णपणे खर्च झाला पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सर्व विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस हजर राहिलंच पाहिजे असंही स्पष्ट केलं. जिल्हा परिषद, तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींची सतत डागडुजी करावी लागते. या इमारती जुन्या झाल्या असून क्लस्टरमध्ये या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी प्रस्ताव घेणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. प्रशासनाच्या बाबतीत संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक बदल करण्याचा प्रयत्न सुरू असून जिल्ह्यासाठी पुढील 15 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं जात असल्याचं जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची खरेदी खतं तयार करून जमीन विक्रीची किंमत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणं सुरू झालं आहे. या खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात येत नसून आपण स्वतः या शेतकऱ्यांशी बोलतोय असं सांगून पालकमंत्री म्हणाले की नागपूर इथेही शेतकऱ्यांना या विक्रीबाबत समाधानी आहेत का, तसंच त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही याची सुरुवातीलाच खात्री केली. ठाण्यात देखील शेतकरी स्वखुशीने या महामार्गाला जमिनी देण्यासाठी पुढे येत असून त्यांच्या बँक खात्यांवर पैसे जमा होत आहेत का याची खात्री करीत आहे. ज्या शेतकऱ्यांची खरेदी खते तयार करण्यात आली त्यांची खरेदी खतं तसंच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते पालकमंत्र्यांनी तपासलं. मौजे हिव शहापूर येथील गणपत धामणे यांची 70 गुंठे जमीन 72,91,000, मौजे हिव येथील दौलत धानके यांच्या 85% जमिनीसाठी 79 लाख, तर मौजे वाशाळा येथील गणेश राऊत यांच्या 43 गुंठे जमिनीसाठी 32 लाखांचा मोबदला त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला.
जिल्ह्यातून जाणाऱ्या 68.5 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी भिवंडीतील 25.54 हेक्टर, शहापूर 434.36 हेक्टर आणि कल्याण 122.62 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून एकूण खातेदार 1543 आणि भूधारक 8175 आहेत. जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा कहर सुरूच असून या 15 आठवड्यात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. कोकण परिक्षेत्रात जून अखेरीस स्वाईनचे 14 बळी होते तर आता एकट्या ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे बळी पडलेल्यांची संख्या 21 झाली आहे. दिल्लीच्या पथकांनी केलेल्या पाहणीनंतरचा कृती आराखडाही अयशस्वी ठरला आहे. जून अखेरीपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रात 7 तर इतर ठिकाणी 2 असे 9 रुग्ण दगावले होते. आजाराची व्याप्ती वाढत असल्याने केंद्रानं तातडीनं दखल घेऊन एक समितीही पाठवली होती पण विविध उपाययोजना करूनही आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा आरोग्य विभाग हतबल ठरला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडील आकडेवारीनुसार ठाण्यात 11, कल्याणमध्ये 5, नवी मुंबईत 1 तर मीरा भाईंदरमध्ये 4 असे एकूण 21 रुग्ण दगावले आहेत. जानेवारी ते जुलै दरम्यान स्वाईन फ्लूचे 519 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 435 जणांना लागण झाली होती तर त्यातील 240 रुग्णांना उपचार करून सोडण्यात आलं. या रुग्णांपैकी 7 रुग्ण अत्यवस्थ आहेत. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे रेल्वे स्थानकाच्या खासगीकरणामुळे हमाल धास्तावले. सिद्धेश्वर तलाव परिसरात एका रिक्षासह 6 वाहनांना आगी लावण्याचा प्रकार आणि जिल्ह्याच्या विविध विषयांवर राज्यस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.